दातच नव्हते. असं कसं माझा बॉयफ्रेंड की ज्याला दातच नाही. कथक म्हणजे ते का ते असं वगैरे म्हणलं नाही, ते भरतनाट्य माझं कथक. रक्ताने लाल लाल लागलं आणि मग नाही आपला प्रश्न. यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण जर का ती स्त्री यशस्वी असेल तर आपण आपल्या लाडक्या कलाकारांना नाटक सिनेमा मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमातून भेटत असतो, त्यांना पाहत असतो, पण यावेळी मात्र त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या सहचारिणींना आपण या भागात भेटणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. आसोवा प्रेझेन्स BTS म्हणजे बिहाइंड द सक्सेस अर्थात तिची गोष्ट मध्ये. आज जी मैत्रीण आपल्याला भेटायला आलेली आहे ती कमालीची कथक डान्सर आहे. कथक मध्ये मास्टर्स पूर्ण करते. एकेकाळी एकांकिका स्पर्धा गाजवल्यात तिने. आणि हो, तिचा नवरा प्रसिद्ध अभिनेता आहे. तर मी स्वागत करते सुनेना शांताराम पवारीच. हाय. हाय सुनेना. आसोवाच्या BTS म्हणजेच बिहाइंड द सक्सेस च्या पहिल्या भागात तुझं स्वागत आहे. थँक्यू. सुनेना शांताराम पवार हे तुझं माहेरचं नाव. हो. आत्ताचं नाव उखाण्यातून सांग आमच्या प्रेक्षकांना. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आसोवाचं आलं आमंत्रण. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आसोवाचं आलं आमंत्रण. कुशल म्हणाला असो वा तुला बोलवलंय. मग मी पण म्हटलं अहो कुशलराव सक्सेसचं तोरण लावू दारी, तू माझा आणि मी तुझी BTS खरोखरी. वा वा. चला हवा येऊ द्या मध्ये कुशलजीचं सतत मार्केटिंग करत असतो तीच ही सुनैना कुशल बद्रिके. सुनैना पवार माहेरची कशी होती आणि तिचं बालपण कुठे गेलं, तिची शाळा कुठे झाली, काय सांगशील? माझं बालपण संपूर्ण डोंबिवलीत गेलं. शाळा माझी DNC धनाजी नाना बहुउद्देशीय विद्यालय तिथे माझं शिक्षण झालं. आणि लहानपणापासूनच मला कलाक्षेत्राची म्हणा गाण्याची नृत्याची आवड होती. त्यामुळे बालपण असंच होतं, म्हणजे एक उत्साही टाईपचं माझं व्यक्तिमत्व म्हणता येईल. आई वडील दोघंही नोकरी करणारे. आई माझी शिक्षिका शाळेमध्ये होती आणि माझे वडील बँकेत जॉब करायचे. त्यामुळे कामानिमित्त आई वडील दिवसभर दोघंही बाहेर असायचे आणि घरी मग मी आणि माझी बहीण असं दोघंही राहायचो आम्ही एकत्र. सुरुवातीला लहान असताना आम्ही मुलं सांभाळायला देतात त्याला काय म्हणतात, बेबी सिटिंग तिथे राहायचो. मग थोडं एक मोठं झाल्यावर आम्हाला आईने मोकळीक दिली की आता तुम्ही दोघी एकत्र एकट्या घरी राहू शकता. मग तेव्हा एकत्र असताना आमचे काय काय घरी उद्योग चालायचे, उपद्वार. नवीन फिल्मची गाण्यांवर आम्ही स्वतः घरी डान्स बसवायचो, कुकिंग करायचो. असं छान बालपण होतं माझं. वा. आणि कथकची तुझी ओळख कशी झाली? कथकची खरी ओळख माझी म्हणजे सुरुवातीला जेव्हा मला नृत्याची आवड होती शालेय जीवनात किंवा मी नाटकात कामं करायचे तेव्हा मला शास्त्रीय नृत्य आणि किंवा स्पेशली कथक काय आहे त्याचा क पण माहीत नव्हता. लग्नानंतर गंधारचा जन्म झाल्यानंतर मी कुठली तरी एक कला शिकायला म्हणून कथक शिकायला सुरू केलं. पण नंतर झालं असं की विदिन 3-4 मंथ्समध्येच मला इतकं त्याच्यावर प्रेम आलं आणि इतकं मी मग 24 तास मी त्याच्यातच असायचे. कंटिन्यू केलं. कंटिन्यू. हो. वा. तुमच्या पत्रिका ज्यांनी जुळवून दिल्या त्या गुरुजींना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. गुरुजी कुठून आले? हाय मी सिद्धेश धर्माधिकारी आणि आज मी सुनैनाबद्दल बोलणार आहे. सुनैनाला अख्खा महाराष्ट्र आज कुशलची बायको म्हणून ओळखतो, पण माझ्यासाठी ती नेहमीच एक उत्तम ॲक्ट्रेस आणि उत्तम डान्सर हीच तिची ओळख आहे. मी सुनैनाला खूप आधीपासून ओळखतो कारण कॉलेजच्या ग्रुपमध्ये आम्ही एकत्र एकांकिका करायचो
आणि तेव्हा ही ती जबरदस्त ॲक्ट्रेस म्हणूनच ओळखली जायची इंटर कॉलेजिएट सर्कल्स बेसिकली, कारण त्याचं कॉमिक टायमिंग खूप छान होता. इवन सिरियस रोल्स ती खूप छान करायची. ती खूप वर्सटाईल ॲक्ट्रेस आहे, खूप छान डान्सर आहे. ऑफकोर्स नंतर रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे तिला ब्रेक घ्यायला लागला असं दिसतं आहे. पण फेसबुकवरनं मला कळतं की तिने डान्स परत रिझ्युम केला आहे, विच इज अन अमेझिंग थिंग. आणि मी तर वाटच बघेन की ती परत अभिनयात कधी उतरते, आणि खूप मजा येईल परत सुनेनाला ऍक्टिंगमध्ये बघताना. अँड आय विश हर ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग शी डज इन द फ्युचर. थँक्यू. तू ये आधी इंडियात. मला पहिले सिद्धेशला सांगायला आवडेल. भट, तो खरंच भटच आहे, त्यामुळे मला त्याला सांगायला आवडेल तू आमचे गुण जुळवलेस. पण ते इतके जुळले की लग्नानंतर आमचे अवगुणही जुळून आले दोघांचे. ते जुळले, छान चालू आहे आमचं बुवा. त्या एकांकिकेत तू कुशलवरही भारी पडायचीस. आता हे कोणी सांगितलंय माहित नाही मला. ओके. नाही असं नाहीये, म्हणजे तो एन्जॉय करायची मी जो रोल, त्याच्या बायकोचा रोल होता तो. अच्छा. आणि त्याची एनर्जी जी काय वाईब्स यायची ना, त्यावर माझ्या रिॲक्शन्स मे बी आवडले असतील लोकांना, पण मजा यायची ती एकांकिका करताना. तेव्हाचा जो काळ होता ना, हा नुकताच म्हणजे कन्फ्युजन वाला की कुशल आणि माझ्या बाबतीत कन्फ्युजन वाला होता की हा माणूस नक्की मला आवडतोय काय, म्हणजे हे जस्ट अट्रॅक्शन आहे काय आहे. आईने थोडी शंका व्यक्त केली होती, अगं हा तुझा म्हणजे मित्रच आहे ना नक्की, याच्या पुढे काही नाही ना. कारण तो कसं आपण एकांकिकेमध्ये रात्रीचे शो असतात किंवा स्पर्धा पहाटेपर्यंत चालायच्या, मग घरी सोडणं वगैरे व्हायचं, या सगळे मुलं मला घरी सोडायला यायची. मग एकदा दोनदा फक्त कुशल सोडायला, त्यामुळे आईने असं हे झालं, आईने विचारलं. आणि त्यात म्हणजे म्हणतात दुष्काळात 13वा महिना, गडकरीला एक आमचा शो स्पर्धा होती, आणि तिथे झालं असं की इकडनं एक्झिट घेऊन मागून येऊन या विंगेतून लगेच एंट्री होती, आणि क्विक एंट्री होती, आमच्या दोघांची एकत्र एक्झिट, एकत्र एंट्री. तर तो मला हात धरून जो धावत सुटला, बॅकसाईडला अजिबात लाईट नव्हती, आणि तो विंग, एक अशी विंग, एक्स्ट्रा विंग आणून ठेवली होती, त्याच्यावर जोरात आपटली, आणि अंधारात फक्त आवाज आला, काय झालं माहित नाही, धडपडलंय, आणि तो एकदम कळवळला, कळवळण्याचा आवाज आला, आई आई आई, आणि म्हणाला आय एम ओके, चलो 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 चलो. आणि डायरेक्ट स्टेजवर गेल्यावर लाईटमध्ये मला दिसलं त्याचे दातच नव्हते, समोरचे 4 दात आणि रक्ताने पूर्ण शर्ट भरलेलं, शर्ट पूर्ण रक्ताने लाल 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 झालं. आणि विनोदी एकांकिका सगळे दात हो 3-4 पडले, आणि त्यावेळी मला तेवढंच दिसत होतं की अरे बापरे ह्याला खूप लागलंय, आणि प्रेक्षकांमधनं पण बापरे असं वगैरे रिॲक्शन्स येत होत्या. प्रसाद मला एक एक टॉवेल ओला करून द्यायचा, मी त्याच्या खांद्यावर ठेवायचे, तो असं असं सगळं पुसायचा. पण ते ती एकांकिका त्याने कम्प्लीट केली, तेव्हा मला 2 गोष्टी परत कन्फ्युजन झाल्या, अरे बापरे आता ह्याला दातच नाही, मी म्हणजे असं कसं माझा बॉयफ्रेंड की ज्याला दातच नाही. आणि दुसरं असं रिअलाइज झालं की किती पॅशनेट आहे हा, किती काय म्हणत त्याला लॉयल आहे हा स्वतःच्या कामाशी, की तो एवढं दुखत असून, त्याचं नाक सुद्धा फुटलं होतं, एवढं दुखत असून त्याने तो शो आमचा प्रयोग केला. बरं आम्ही म्हटलं आता घरी जा, डॉक्टरांकडे जा दवाखान्यात, तर तो संध्याकाळी आला परत रिझल्ट काय लागतं हे बघायला, असं तोंडावर रुमाला. आजही रंगमंच खुणावतोय का? हो, म्हणजे रंगमंच मिस करते मी ऍज अ नाटकात किंवा, पण देवाची कृपा आहे की अजूनही रंगमंचाला मी अटॅच आहे, मी परफॉर्म करते. त्यामुळे ते एक मिसिंग आहे, ते जे असतं ना आपलं एकांकिकांचं किंवा नाटकाचं आपलं जे संचारतन अंग, तो एक आहे मिसिंग आयुष्यात. तू आणि कुशल, तेव्हाचं कपल आणि आताचं सेलिब्रिटी कपल, हे जे ट्रान्झिशन आहे, ह्या ट्रान्झिशनबद्दल काय सांगशील? आमचं लग्न खूप लवकर झालं, म्हणजे मी अवघी 23 वयाची होते,
आणि तो मला वाटतं 25-26 वयाचा होता. ते इतकं लवकर आमचं लग्न झालं, आम्ही खूप अजिबात मॅच्युअर्ड नव्हतो. आणि तेव्हाच आमचं एकमेकांबद्दलचं बॉन्डिंग किंवा एकमेकांशी वागण्याची पद्धत ही इतकी चाइल्डिश होती. आम्ही रस्त्यावर वगैरे भांडायचो, अगदी मारामारी पण केली आहे. आणि आत्ता थोडाच एवढा फरक झाला की आम्ही घरी येऊन एकमेकांची काढतो, रस्त्यावर नाही करत. पण हो, मी सांगेन की खूप प्रगल्भता आली आणि खूप मॅच्युरिटी आली आणि रिस्पेक्ट खूप वाढलाय एकमेकांबद्दल. कारण ऑफकोर्स बाहेर काम करतोय म्हणूनही आहे आणि एकमेकांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आम्ही समतोलपणे पार पडतोय, त्यामुळे मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे की आज एवढी सगळी त्याचं जे काही करिअरची कारकीर्द आहे ही सांभाळता सांभाळता तो माझ्या कुटुंबाची तेवढीच काळजी घेतो आणि स्वतःच्या कुटुंबाची तेवढीच काळजी घेतो. सो मला प्रचंड त्या बाबतीत आदर आहे आणि मला जो सपोर्ट त्याचा मिळतोय त्याबद्दलही मी त्याचे खूप आभार मानेन. सो असं आमचं ट्रान्झिशन आहे. आणि ह्या ट्रान्झिशनमध्ये तू काय मिस करतेस? मी मिस करते सहज आम्ही बाहेर पडायचो बाईकवरून पाऊस, म्हणजे आमचं ठरलेलं होतं पाऊस पडायला लागला पहिला पाऊस की बाईक काढायची आणि बाहेर भिजायला जायचं आणि मग वाटेल ते दिसेल ते खायचं. आणि लग्न झाल्यानंतर स्पेशली आम्ही दोघंच राहायचो, त्यामुळे आज या मावशीकडे जाऊ, उद्या त्या मावशीकडे जाऊ, उद्या तुझ्या काकींकडे जाऊ जेवायला, असं आमचं भटकंती चालायची. सो आत्ता मी सगळं ते मिस करते जे उठलं आणि सुटलं. आत्ता सगळं प्री प्लॅन, अरे तुझी डेट आहे का, म्हणजे तू आहेस का अवेलेबल, किंवा मग माझं हे आहे, मग कधी तो मुलांच्याच एक्झाम्स येतात शाळेच्या. सो हे सगळं मी असं मिस करते. एखादा किस्सा आठवतोय का? सो एकदा असंच आम्ही एका देवळाच्या आजूबाजूला कुठेतरी होतो, तर एक साऊथ इंडियन टाईप बाई आली आणि ती म्हणाली सर, तिच्या हातात मोबाईल होता, ती म्हणाली सर प्लीज जरा, तर तो म्हणा येस येस प्लीज, आणि तो असा उभा राहिला, हमारे जरा फोटो निकाल. आणि आम्ही असे पळालो तिथून, मी म्हणजे की नाही हा माझ्या बरोबर नाही आहे. आणि या सगळ्यात तू घर कसं मॅनेज करतेस? देवाच्या कृपेने आम्ही सगळे एकत्र राहतो, म्हणजे माझी आई, कुशलची आई, माझी बहीण, आम्ही सगळे 7-8 जण एकत्र आहोत, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना सपोर्ट करत करत, माझी बहीण सुद्धा जॉब करते, सो तिचा मुलगा असतो आमच्यासोबत, सगळे आम्ही एकमेकांना सांभाळत सांभाळत करतो. त्यामुळे मला एखाद्या प्रोग्रामसाठी बाहेर पडताना असा कधीच प्रश्न येत नाही की अरे बापरे आता गंधार कसं, हा गंधारचं कसं होणार किंवा आईचं कसं. त्यामुळे इतकं सगळं मॅनेज करतेस स्वतः, आणि ह्यात स्वतःचं पॅशन कसं जपलंस? मुळात मला नृत्याची आवड आणि अभिनयाची आवड निर्माण झाली होती शाळेपासून, पण समहाऊ करता करता राहून गेलं आणि त्याचा मला अजिबात खंत नाही आहे कारण इट वॉज माय चॉईस. एक्झॅक्टली. पण मग नंतर काही काळ 5-6 वर्ष नोकरी केल्यानंतर, कारण त्याचाही मला ऑफकोर्स फायदा झाला, मी सेव्हिंग केलं, आम्ही स्वतःचं घर घेतलं, आम्ही स्टेबल झालो. आमचं असं होतं की आपण बाळाला जन्म द्यायच्या आधी आपलं स्वतःचं घर असावं अशी आमची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्न करत होतो. सो त्याने हे ट्राय केलं की नोकरी वगैरे करणं, 9-10 महिने केली त्याने नोकरी, जी त्याला सहन नाही झाली आणि फायनली आम्ही म्हटलं नाही नाही तू आता रिझाईन कर. सो मी बॅकअपसाठी होते, पण एक 5-6 वर्षानंतर जेव्हा असं वाटायला लागलं की नाही आता आपण थोडेफार स्टेबल आहोत आणि आत्ता कुठेतरी मला माझं शोधायचं आहे आतलं की काय करू शकते, मी कशी कलेशी मी निगडित राहू शकते, मग मला माहीत नाही कसं मला कथ्थक शिकावं असं वाटलं. मी कधी कुठला व्हिडिओ बघितला नाही किंवा कुणाला असं परफॉर्म करताना बघितलं नाही, पण कुणाच ठाऊक, मला वाटतं देवाचीच कृपा असेल, कोणी म्हणायचं असं की कथ्थक म्हणजे ते का ते असं वगैरे, म्हटलं नाही ते भरतनाट्यम माझं कथ्थक. सुरू केलं शिकायला
आणि मग जसं सांगितलं की 3-4 महिन्यातच मला इतकी आवड निर्माण झाली की घरच्यांचं डोकं उठलं. ते म्हणायचे तू काय हे करत असतेस, काय मोजत असतेस, जे आमच्यामध्ये ते असं मात्रा आणि ताल वगैरे मोजतात. तर ते आणि पाय का खालचे लोक ओरडायला लागले खालचे सेकंड फ्लोअरवरचे की ओ तुमचं घरातून खूप आवाज येतो धन धन धन. वयाच्या 27 नंतर नृत्यात उतरण ॲज अ फिजिकली पण आपण तेवढं स्ट्रॉंग आफ्टर प्रेग्नन्सी वगैरे म्हणा एवढं मी विचार नव्हता केला. पण माझ्या गुरूंच्या सपोर्टमुळे मी मला नाव घ्यायला त्यांचं खूप आवडेल स्मिता मोरे माझ्या डोंबिवलीच्या गुरु त्यांनी मला सपोर्ट केलं. जसं मी लखनऊ घराणं शिकते अच्छा सो त्याच्यात ॲडव्हान्स ट्रेनिंग घेण्यासाठी मी आत्ता लखनऊला जाते. तिथे माझ्या गुरु डॉक्टर आकांक्षा श्रीवास्तव जी आहेत त्यांच्याकडे मी शिकते. अरे वा सो तो एक मोठा डिसिजन घेतला मी लॉकडाऊन. अरे वा की बाहेर पडून आता शिकायचं आहे. लंडनला सॅडलर्स वेल थिएटरमध्ये आम्ही 8 शोज केले. दिल्लीला कथकचं खूप मोठं कॉलेज आहे महाविद्यालय आहे दिल्ली कथक केंद्र म्हणून. सो तिथे मला आत्ताच नुकतंच त्या महोत्सवात परफॉर्म करायची संधी. वा वा आता तुझे क्लासेस चालू आहेत. क्लासेस जसं कुशल सांगतो हवाई उद्याच्या प्लॅटफॉर्मवर की सुनैना बद्रिके यांचे कथक क्लासेस एवढे काही मोठे असे माझे क्लासेस नाही आहेत फ्रँकली स्पीकिंग. माझे खूप एक 3-4 विद्यार्थ्यांनी माझ्याकडे शिकतात कारण की मी फुलफ्लेजमध्ये अजून शिक्षण क्षेत्रात उतरली नाही आहेत कारण माझं स्वतःचं शिक्षण चालू पूर्ण ते मला फुल्ली एन्जॉय करायचं. आणि या सगळ्यात कुशलची कशी मदत होते. या सगळ्यात कुशलची जाहिरात म्हणून मला खूप मदत झाली आहे ज्या प्रकारे त्याने माझं प्रमोशन केलं आहे. पण नक्कीच मी सांगेन की तो जसं सांगतो की पावसाळ्यात ऍडमिशन घ्या तुम्हाला छत्री आणि रेनकोट फ्री असं काहीही माझ्या क्लासमध्ये मी करणार नाही आहे. जेव्हा मी कधी क्लास ओपन करेन छत्री रेनकोट वगैरे असं काही तुम्हाला मिळणार नाही आहे. पण सपोर्ट खूप आहे त्याचा. तो आदर जो मला मिळतो त्याच्याकडून तो पुरेसा आहे माझ्यासाठी. बाकी तो मला असं अरे वा आज काय शिकलीस असं कधीच विचारत फक्त म्हणतो की ते तुझं जे काय चालू आहे ते जरा दरवाजा लावून घे आणि कर. त्याला कधी शिकवण्याचा प्रयत्न केलाच की नाही. तो करतो ना बघितलं का वेगवेगळ्या स्टेप्स हॉरिबल असतात त्या. कुशलला आम्ही काही प्रश्न विचारलेत तर त्याची उत्तरं तू सांग बरोबर आहेत का. मुलाच्या क्लास टीचरचं नाव मीनाक्षी मॅडम. मीनाक्षी मॅडम अरे त्याचे क्लास टीचर आहे. येस तिचा आवडता पदार्थ सुनैनाला इटालियन फूड खूप आवडतं म्हणजे पास्ता वगैरे ते लसूणवाले ते पाव असतात नाही का ते काहीतरी त्याला म्हणतात तिला जाम आवडतात. आय सुनैनाचा पहिला डान्स परफॉर्मन्स आय थिंक लहानपणी तिने निहाय कोळी या गाण्यावरती नृत्य केलं होतं आणि लग्नानंतर म्हणाल तर माझ्या डोक्यावरती खूप जोरदार नाचली होती ती. म्हणजे त्याला परफॉर्मन्स नाही म्हणता येणार तांडव नृत्य होतं ते माझं पण पहिला परफॉर्मन्स आयुष्यातला मला वाटतं मी हाय कोळी. सुनैनाची पहिली मिळकत ऍक्च्युली मला माहीत नाही म्हणजे मी कधी विचारलं नाही तिला की तू किती कमवलेस किंवा तिला पण माहीत नाही ऍक्च्युली मी किती कमवतो. आम्हाला नाही माहिती आम्ही किती कमवत होते. पण एक गंमत म्हणून सांगू इच्छितो इथं मी की आमचं लग्न झालं होतं 1.5 लाख रुपये 75 तिच्याकडनं होते 75 माझ्याकडनं होते. मी तिला कायम असं म्हणतो गमती की तुझ्या इन्व्हेस्टमेंटला ग्रोथ जास्त आहे बरं का. तिची बेस्ट फ्रेंड तिची सख्खी बहीण स्वप्ना शी इज अर बेस्ट फ्रेंड. येस तुमची एंगेजमेंट डेट हे 30 एप्रिलला आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे असतो म्हणजे. आता ह्या तुमच्या प्रश्नानंतर जर मी माझ्याच घरी असेल म्हणजे तुम्ही ठेवलं मला तर 30 एप्रिलला तुम्ही माझ्या घरी केक खायला या नाहीतर एखादा स्टुडिओत जागा बघा माझ्यासाठी तुम्ही. आपण दोघं मिळून कुठेतरी टेकडी एंगेजमेंट डेट कथक मधले बोल क्रांदा 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 तिकीट दुम तिकीट दुम ताता.
ततई ततई तत तुम तुम तन नन तुम तुम तन नन क्रांदा 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 टिकदक टिकदक थई टिकदक टिकदक थई टिकदक टिकदक थई क्या बात एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार एक आलो माझे एक्सप्रेशन येते आलो 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 कसं वाटलं तुला ए त्यातले काय काय प्रश्नांची मला उत्तर मलाही फ्रँकली माहीत नव्हती पण एंगेजमेंटची डेट खरंच मला माहिती नाही त्या दिवशी गुढीपाडवा होता एवढं माहिती आम्हाला कॉमेडी करणारा कुशल माहिती आहे पण खऱ्या आयुष्यातला तुझा कुशल कसा आहे खरा कुशल खूप हळवा आहे इमोशनल आहे आणि त्याचा स्वभाव आहे म्हणजे हॅप्पी गो लकी आणि नेहमी चेअरफुल असणारा असा त्यामुळे घरी तो आणि तोच खरा स्वभाव मला त्याचा आवडला आहे सो तो घरी खूप उत्साही वाटतो येणार म्हणजे आम्ही खूप जय्यत तयारी समजा तो 4-5 दिवसाने घरी येणार असेल तर त्याच्या आवडीचं सगळं जेवण असतं किती छान ते नॉर्मल असतं म्हणजे पण त्याला गोड आवडतं मग गोडाचं काहीतरी असतं आणि मुलांनाही तो खूप आवडतो कारण त्याचं असं आहे की त्या त्या वयासोबतच्या माणसांबरोबर तो तसं तसं बिहेव करतो आणि त्यांना तो सगळ्यांनाच खूप आवडतो सगळ्याच म्हणतात आमच्या घरी येऊन जा एकदा आमच्या घरी येऊन जा एकांकिकेतला तुझा जुना को ऍक्टर मित्र काय म्हणतोय पाहूया पल्लवी हाय कशी आहेस सगळ्यात आधी तर असोवच्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं खूप खूप थँक्यू की तुम्ही या कार्यक्रमासाठी आमची निवड केली हाय सुनयना तसं आपण घरी रोज भेटतोच पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे भेटतोय तुला थँक्यू म्हणायचं आहे मला खरं तर आपण एकांकिकेत भेटलो आपण को आर्टिस्ट होतो एकमेकांचे एकांकिकेत आपण एकत्र मित्र झालो मग आपलं प्रेम जमलं त्यानंतर आपण लग्न केलं आज जवळजवळ 13 वर्ष झाली आपल्या लग्नाला या सगळ्यामध्ये जर काही कॉमन राहिलं असेल तर ती म्हणजे आपल्यामधली मैत्री आणि त्याचं सगळं क्रेडिट ऑफकोर्स तुला जातं ह्या सगळ्यात जर काही राहिलं असेल तर तुला थँक्यू म्हणायचं राहिलं सगळ्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुला थँक्यू म्हणतो मला समजून घेतल्याबद्दल माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि आय लव्ह यू लव्ह यू टू काय वाटतं कुशल थँक्यू म्हणालाय तुला का थँक्यू म्हणालाय ऍक्च्युली मला पण त्याला या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने थँक्यू म्हणायचंय की तू सुद्धा सॉरी जरा सो काय म्हणणार मलाही त्याला थँक्यू म्हणायचंय की एवढे वर्ष आपण एकत्र आहोत आणि हीच अशीच साथ देत राहा मला आणि मला आता एक पार्टी दे लवकरात लवकर खायला घेऊन जा बाहेर एवढंच आयुष्यातली कुठली गोष्ट रिवाइंड करावीशी वाटते मला दोन तीन ठिकाणं रिवाइंड करावीशी वाटतात एक म्हणजे माझं लहानपण जिथे मी मला असं वाटतं की माझी आई माझ्या सोबत असं म्हणजे ती जॉब करायची पण मग सकाळी जी जायची ती डायरेक्ट रात्री यायची सो ते जे इतरांकडे बघून वाटायचं की अरे वा ह्यांची आई यांना इथे सोडायला जाते या क्लासला सोडायला जाते मग शाळेत पण घ्यायला येते हे सगळं मग असं वाटायचं आपली आई नाही आहे आपल्याबरोबर पण तिलाही पर्याय नव्हता तिला शी हॅड टू वर्क येस सो ते मला कुठेतरी असं वाटतं की तो काळ जर रिवाइंड झाला की आई आपल्या सोबत आहे आणि तरी ती जरी बाहेर जात असली कामानिमित्त तरी तिने काही कमी नाही पडू दिलं मला जिथे तिची गरज होती तिथे ती नक्कीच असायची ती एक कुठेतरी वाटतं की आई असावी आई तेव्हा सोबत असायला हवी होती आणि दुसरं म्हणजे लग्नानंतरचा एक काळ होता जेव्हा फार मिळकत नव्हती फार आणि कुशलवर म्हणजे कुशलने दुसरं काहीतरी काम करावं अभिनय सोडून अशी वेळ आली होती अशी वेळ माझ्या घरच्यांनी थोडं फोर्स केल्यामुळे माझ्याही डोक्यात ते होतं आणि मी त्याच्या
तर तो काळ मला असं वाटतं की तो काळ रिवाइंड व्हावा आणि मी पूर्णपणे त्याला त्यासाठी पाठिंबा द्यावा, ती एक कुठेतरी खंत आहे की ते काही 6 महिने जे मी त्याला खूप त्रास दिलाय. नंतर मी पण त्याला म्हटलं की नको नको तुला नाही जमत. तर एकदा असं झालं की त्याच्या बॉसने काहीतरी झाल्यामुळे त्याच्या तोंडावर असा चेक फेकला चेहऱ्यावर, आणि त्या इन्सिडेंट नंतर तो मला म्हणाला की माझ्याने नाही होत आहे हे, मी कोणतरी वेगळं आहे आणि हे काम मला नाही होत आहे करायला. तेव्हा मी त्याला म्हटलेलं की नको करू, जाऊ दे, जे होईल ते होईल. आणि आमचं लग्न म्हणजे साखरपुड्याला हार्डली 1 आठवडा राहिलेला, तेव्हा आम्ही असं ठरवलं की नोकरी नाही करू शकत, घरच्यांना समजावू जे काही समजवायचं ते, की आम्ही जॉब सोडला. आपण पटकन एक रॅपिड फायर हा गेम खेळणार आहोत, कारण त्याशिवाय आपला इंटरव्ह्यू कम्प्लीट होणार नाही, दंड बसेल आपल्याला. माझी कधीची इच्छा होती असं मला कोणीतरी इंटरव्ह्यू का माझ्याशी रॅपिड फायर राहून. अरे वा, चला तुझी इच्छा पूर्ण होतीये. डोंबिवली की ठाणे? ठाणे. कथक की अभिनय? कथक मध्ये आम्ही अभिनय करतो म्हणजे, पण मला वाटतं दोन्ही एक कथक. कुशल इन चला हवा येऊ द्या की मिशन ऍडमिशन? मिशन ऍडमिशन माझ्यासाठी. कुशल नवरा की बाप? नवरा. विनोदी काय असेल, तू अभिनय केलेला की कुशलने कथक? कुशलने कथक बरा करते थोडा ते. उत्तम नऊवारी कोण नेसत, तू की कुशल? कुशल निर्विवाद. हो म्हणजे तो मी नेसण्याची वेळ खूप कमी येते, पण तो सहज ते नेसत जरी तो नसला तरी तो कॅरी किती छान करतो, असं काय काय करतो तो बसून ब्रेकडान्स वगैरे त्या साडीमध्ये. आणि नऊवारी नेसून अभिनय करणं किंवा काम करणं सोपं नसतं, त्यामुळे अवघडच आहे. फ्लिप वगैरे मारतो यार तो. सुने ना, आत्तापर्यंत एवढं सगळं अचीव्ह केलंस आणि तुझं पॅशन तू जपतीयेस, काहीतरी करायचं राहून गेलंय आणि ते तुला पूर्ण करायचं आहे, तर असं काही आहे का जे तुला आमच्यासोबत शेअर करावं असं वाटतंय? माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं डान्स स्कूल असावं जिथे कथ्थकचं शास्त्रीय शिक्षण मिळावं विद्यार्थ्यांना. आणि अजून माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलाने काहीतरी म्युझिक फील्डमध्ये, जसं नाव आम्ही एवढ्या आवडीने गंधार असं ठेवलेलं आहे, सो त्याने काहीतरी म्युझिकशी रिलेटेड करावं. तसे अभिनयाचेच दिसत आहेत त्याच्यामध्ये गुण. बरं अजून बरं, कुशल त्याला ओव्हरपॉवर करत असते. नाही नाही, त्याचं उपजत आहे तो. इव्हन तो स्कूलमध्ये असं काही ऍक्टिव्ह नाही आहे, पण जेव्हा तो कॅमेरा समोर जातो तर आम्हाला पण शॉक बसतो की आता म्हणजे थोडस एक छोटीशी भूमिका त्याने पांडू फिल्ममध्ये केली आहे. कुशलचे गुण आलेत त्याच्यात, अभिनयाचे आले. त्या गंधार नावाला कधी हे कर, होईल होईल नक्की. या पुढील तुझ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी आपल्याकडे काही गिफ्ट आलेत तर पाहूया. गमता ऑर्गॅनिक एसेन्स कडून तुला ऑर्गॅनिक अगरबत्ती. थँक्यू सो मच. आमच्या दोन मैत्रिणी आहेत, कृतिका निकम आणि प्राची राणे, त्या प्रकृती नावाचा एक ब्रँड चालवतात, त्यांच्याकडून तुला एक छोटीशी भेट. प्लीज उघडून बघ. वाव, इट्स अ नाईस क्यूट क्लच. थँक्यू प्राची, कृतिका, थँक्यू सो मच. आमची फॅशन पार्टनर आहे श्वेता शिंदे, तिचा लेबल पोशाख हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडकडून तुझ्यासाठी सुंदरशी साडी. थँक्यू. लेबल पोशाखची ॲक्च्युली मी खूप मोठी फॅन आहे. हो बघू प्लीज प्लीज. वा ब्युटिफुल. थँक्यू. आपले फूड पार्टनर्स आहेत श्री समर्थ केटरर्स बोरिवली. सुनैना, थँक्यू सो मच, तू आमच्या ह्या कार्यक्रमात आलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्यास. थँक्यू मला इथे तुम्ही बोलवल्याबद्दल. इट्स माय ऑनर टू बी पार्ट ऑफ आसोवा. आणि दॅट टू अ व्हेरी फर्स्ट एपिसोड. आम्हालाही छान वाटलं की आमच्या पहिल्या भागात तुझ्याशी गप्पा मारता आल्या. सो मी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन की असे अनेक तुमचे एपिसोड होऊ दे. थँक्यू. काय मग, आमचा एपिसोड आवडला का?
आवडला असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा. लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आसो वा म्हणजेच आपली सोशल वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आसोवा प्रेझेन्स BTS म्हणजेच बिहाइंड द सक्सेस अर्थात तिची गोष्टच्या पुढील भागात एका नव्या मैत्रिणीसोबत गप्पा मारायला. आपली सोशल वाहिनी.